उपस्थित सर्व ग्रामस्थ व्यासपीठावरील सर्व मान्यवर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, एक वर्षापूर्वी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आजच्या या शुभ दिनी या आपल्या जिंद्रा छोट्याच्या गावाच्या सर्व नोकरदारांनी एकत्र येऊन आपल्या या गावाचे ऋण देण्यासाठी काहीतरी करावं या उदात्त हेतूने या परिवर्तन ग्रामीण विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्याचा एक छोटस रोपट आणि त्याला एक वटवृक्ष नाही म्हणणार परंतु ते एक चांगल्या प्रकारे रुजलेलं आहे जे आपल्या या सर्वांच्या उपस्थितीने या ठिकाणी सिद्ध झालं आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि कुठलाही कार्यक्रम म्हटला तर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे परमेश्वराचं वंदन केल्याशिवाय त्याची सुरुवात होत नसते आणि तो यशस्वी होत नसतो। म्हणून आपल्या आजच्या आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या या गावातलीच विद्यार्थिनी यशस्तवन सादर करतील त्यासाठी मी निमंत्रित करतो कुमारी अनिता, सविता, प्रतीक्षा आणि नेहा या विद्यार्थिनींनी यायचंय आणि यशस्तवन सादर करायचंय। वन टू थ्री स्टार्ट। आरंभी पहिले वंदन जय शिवनंदन जय शिवनंदन, आरंभी पहिले वंदन जय शिवनंदन जय शिवनंदन, तुझी भक्ती तुझी शक्ती आम्हा द्यावी तुझ मुक्ती, तुझी भक्ती तुझी शक्ती आम्हा द्यावी तुझ मुक्ती, कार्यारंभी पहिले वंदन जय शिवनंदन जय शिवनंदन, तुही माता तुही पिता या जगाचा तुही माता, तुही माता तुही पिता या जगाचा तुही माता, कार्यारंभी पहिले वंदन जय शिवनंदन जय शिवनंदन जय शिवनंदन जय शिवनंदन। धन्यवाद। परमेश्वराच्या आराधनेनंतर कुठलाही कार्यक्रम म्हटला तर तो त्याची दुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची आता सरांनी जी सूचना मांडली त्याला आमच्या संपूर्ण कार्यकारी मंडळामार्फत आमच्या विनंतीला मान देऊन प्राध्यापक एच जी पाटील सरांनी आज कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे। आमच्या या विद्यार्थिनी आलेल्या मान्यवरांचं आणि सर्व गावकऱ्यांचं आपल्या स्वागत गीताने त्यांचं स्वागत करतील। विद्यार्थिनींनी पुढे यायचंय आणि स्वागत गीत सादर करायचं। पुष्प फुले भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत या मान्यवरांचे, अर्पुणिया पुष्प फुले भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत या मान्यवरांचे, ओ प्रेम भरे स्वागत या मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत या मान्यवरांचे, अर्पुणिया पुष्प फुले भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत या मान्यवरांचे, नवभरे स्वागत या मान्यवरांचे, नव चैतन्य सन्मान्य झाली हर्षभराने नम्रती झाली, नव चैतन्य सन्मान्य झाली हर्षभराने नम्रती झाली, मान हरे गान हरे सकल जनाचे, मान हरे गान हरे सकल जनाचे, प्रेम भरे स्वागत या मान्यवरांचे,
प्रेमभरे स्वागत या मान्यवरांचे अर्पुणीय पुष्प फुले भाव सुमांचे प्रेमभरे स्वागत या मान्यवरांचे प्रेमभरे स्वागत या मान्यवरांचे धन्यवाद अतिशय आपल्या गोड आवाज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आता परमेश्वराच्या आराधनेनंतर आपली भारतीय संस्कृती संपूर्ण जगामध्ये मान समजली जाते. परमेश्वरानंतर आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य अतिशय प्रेमभराने आणि कौतुकाने करत असतो. तरी आज आमच्या या कार्यक्रमाला या व्यास मंचावर उपस्थित असणारे मान्यवर यांनी आपला बहुमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. म्हणून आमच्या या मंडळामार्फत या कार्यकारिणी मार्फत त्यांचं एक उचित असं एक पूर्ण फुलाची पाकळी देऊन स्वागत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. म्हणून आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्राध्यापक एस जी पाटील सर जर आपल्या गावाचे रहिवासी जरी असते तरी त्यांचं आपल्या या गावाच्या बाबतीत बरंच असं योगदान आहे. आणि त्यांनी आमच्या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्या अध्यक्षस्थानाच्या अध्यक्षांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य समजून आमच्या या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत. आमच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षांचं स्वागत या मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश पाटील यांनीच करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक
अतिशय प्रज्ञावंत आणि त्यांनी आपली बरीचशी सेवा जवळजवळ 2 वर्ष कृषी खात्यामध्ये अनुरेखक आणि 38 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली आहे. असे बळ आणि आपलं हे कार्य करत असताना सेवा करत असताना सुद्धा त्यांनी समाज सेवेमध्ये कुठेही मागे न राहता त्यांना अनेक प्रकारचे समाजभूषण मानपत्र ग्रामभूषण आदर्श शिक्षण दीर्घ सेवा पदक कृषीतुल्य व्यक्तिमत्व पुरस्कार नंतर समाज साधना ऐसावे ओळखत पुरस्कार अनेक गौरव त्यानंतर कुठेही शैक्षणिक कार्य असेल तर शिक्षकांना मागे राहतो अनुसरांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असतील त्या प्रशिक्षणामध्ये आपल्या या कार्याचा ठसा उमटवलेला आहे असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. त्या सरांचं आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि स्वागत आपल्या या कार्यक्रमातील प्रेमराज पवार सर यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर हे व्यासमंचावर उपस्थित या आजच्या या कार्यक्रमात आम्ही एक म्हणजे मार्गदर्शन बरोबरच या संस्थेच काहीतरी सामाजिक चॅनल लागत आणि या निमित्ताने या मंडळींनी आपल्या आयुष्यभर या गावाचं नाव लौकिक त्या संपूर्ण परिसरामध्ये कुठे देवापूर्ण बजावलं निवृत्तीचा कार्यक्रम जंगी कार्यक्रमाचा आस्वाद आपण सर्वांनी घेतलेलाच आहे. या निमित्ताने स्वतःच स्वागत सरांनी आमचं गोड करून घ्यावं. फोन करावं अशी मी त्यांना विनंती.
शैक्षणिक क्षेत्र कारण आम जी मंडली जे मित्र जमलेलो शैक्षणिक क्षेत्र संबंधित एक उज्ज्वल भविष्य तयार व्हावं, एक गावाची उत्तम परंपरा निर्माण व्हावी, गावाकडं परिसरात पंचकृती गावाचं नाव चांगल्या पद्धतीनं घेतलं जावं हा उद्देश या संस्था स्थापन करण्यामागे आहे आणि त्याची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आहे. आपण सर्व जाणतात एक चांगली अभ्यासिका आपण सुरू केलेली आहे आणि ती फक्त आम्ही 10-15-20 मित्रमंडळी मिळून स्थापन केलेली नाही तर आपलंही सक्रिय आर्थिक योगदान त्याच्यात आहे. विशेष करून आपलं बारकाईने लक्ष त्या अभ्यासिकेकडे असतं आणि त्यामुळंच मुलं अगदी शिस्तीनं अभ्यास करत असतात आणि यश संपादन करत आहे. एक मी गावाचा नागरिक आहे, खास करून आपण ज्येष्ठ मंडळी आहात, जे काही संस्थेशी जुळलेले आम्ही आहोत 11 सदस्य सर्व तरुण आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे आहेत, जास्ती बहुतांश जी मंडळी आहे ती नोकरदार आहे आणि आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचं ऋण फेडावं या उद्देशानं हे काम चालू आहे. आमच्याकडनंही चुका होऊ शकतात, मी अगदी खुल्या मनानं सांगू शकतो, आम्ही संस्थेशी जुळलेली जेवढी मंडळी आहोत 11 सदस्य परत हे सर्व बसलेले नवतरुण मंडळी जे काही शिकत आहेत किंवा जे काही नोकरी निमित्तानं आता बाहेर गावात आहेत, जे काही अजून काही मंडळी बरीचशी जे नोकरी करत असताना वेळ देऊ शकत नाही परंतु ते संस्थेशी जुडलेले आहेत, चांगल्या कामाशी जुडलेले आहेत, अशा सगळ्यांकडनं जर काही चुका होत असतील तर आपण जरूर ते निदर्शनास आणून द्यावं, आम्ही चुका जरूर मोठ्या मनानं मान्य करू आणि कामात सुधारणा करू. मध्यंतरी असं एक चित्र आपल्या गावात दिसतं, मी मोकळ्या मनानं बोलणार आहे थोडेस, की काही वाद होतात, भांडणं होतात, वारंवार आपल्या मागच्या वर्षी जो कार्यक्रम याच दिवशी झालेला होता त्यात आपले आदरणीय आमचे काका अण्णासाहेब यांनी त्याची चर्चा केली होती, तर ते कमी व्हावं अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ते कमी होईल याची मला खात्री आहे. याच्यासाठी मला म्हणजे खरं म्हणजे ते थोडस अडचणीचं जरी असलं तरी मी गावात चांगल्या कामासाठी सक्रिय राहणार आहे. याबाबत कुणी काही वेगळा विचार करत असेल तर तो तुमच्या ठिकाणी, परंतु जे काही चांगलं काम करता येईल, कदाचित गावात काही वादविवाद होत असतील तर त्याच्यात आमची भूमिका, ते वाद कसे मोडले जातील, खास करून मी ग्वाही देतो की मला ते वाद मोडायला नक्की आवडेल. कारण माझं गाव जेव्हा मी असं बाहेर परिसरात फिरतो, जेव्हा माझ्या गावाचं नाव घेतलं जातं तेव्हा ते चांगल्या उद्देशानं घेतलं जावं. गावा मी असं बघतोय की शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा आपण मी फिरतो, माझे मित्रमंडळी भेटतात, तर त्यांना अक्षरशः हेवा वाटतो. शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा ते विचार न करतात किंवा जेव्हा त्यांना जे इतर मंडळींकडनं कळलेलं असतं की गावात तुमच्या गावात एवढे लोक नोकरीला लागतायत, आम्हाला अक्षरशः हेवा वाटतो, तेव्हा आमच्यासारख्या मंडळींना आपल्यासारख्या मंडळींना ते अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आता वर्षभरात आम्ही काय काम केलं याच्यावर जरा बोलूया. वर्षभरात अभ्यासिका सुरू आहे, त्यानिमित्तानं वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मुलं भाग घेतात, सगळ्यांना यश तर मिळत नाही, परंतु आपल्या छोट्याशा गावातनं जवळपास 13 मुलांची निवड या वर्षभरात झालेली आहे आणि ही माझ्या मते तरी कौतुकास्पद बाब आहे. त्यात आपल्या गावाचे पोलीस खात्यात काही मंडळींचं निवड झालेले, आता नवीनच सुरुवात झालेलं महाराष्ट्र सुरक्षा बल यात काही मंडळींची निवड झालेली आहे. आपल्यात एक व्यक्ती RTO इन्स्पेक्टर म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे, म्हणून आम्हाला त्याचं कौतुक वाटतं आणि म्हणून या निमित्तानं या सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही त्यांचाही कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे. अशा पद्धतीने संस्थेच्या कामाबाबत आपल्या काही विधायक सूचना असतील त्या जरूर आपण कराव्यात आणि काही आमच्या चुका आपल्याला दिसत असतील त्याबाबतही आपण आम्हाला खडसवायला कमी करू नये अशी माझी आग्रहाची आपल्याला विनंती राहील आणि एवढं प्रास्ताविक स्वरूपात बोलून मी माझं बोलणं संपवतो. जय जय. बाल
सावकार सरांनी आमच्या एलएम पाटील सरांचं स्वागत आणि सत्कार करावा या सेवानिवृत्ती निमित्ताने अशी मी त्यांना विनंती करतो. गावाचं नाव ज्यांनी लौकिक केलं आणि सरहद्दीवर आपल्या प्राण अर्पण केलं अशा या काकांचं स्वागत सुद्धा करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांचं स्वागत आमच्या या व्यास मंचावरील डॉक्टर प्रवीण पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती. दीपक पाटील यांनी करावं.
आणि जीवन पाटील. त्यानंतर भवन मुरलीधर पाटील बेस काहीतरी व्यवसाय करावा स्वतःचा, स्वतःची जागा होती आणि म्हणून मग झेरॉक्स कम्प्युटर सेंटर स्वतः टाकलं. मुलगा आणि माणूस लावलेला आहे ते आम्ही करतो. लोक म्हणतात तुम्ही घरी का बसून राहत नाही, रिटायर घ्या काय कमी आहे तुमले. कसं असतं, आम्ही तर बच्चनच आहे बरोबर मित्रांनो, 12-13 वर्षाचा माणूस रात्रंदिवस काम करतो, त्याचा व्यवहार करावा आणि त्याच्याकडे पाहून आपणही 2 पैसे कमावेत. घरी बसून काही मिळत नाही, घरी कोणी आपल्याला काही देणार नाही, त्याच्यात पैसा फार मिळत नाही, पण आपला वेळही आनंदाने जातो आणि अनेक लोकांशी आपला परिचय होतो. आम्ही सर्व प्रकारची ऑनलाईनची कामं करतो, नोकरीची कामं करतो, खास फॅसिलिटीची कामं करतो. आपल्या गावातून जे मुलं आमच्याकडे नोकरीचे फॉर्म भरायला, ऑनलाईन फॉर्म भरायला येतील, खास फॅसिलिटीसाठी येतील किंवा इतर कोणत्याही ऑनलाईनच्या कामासाठी येतील, त्यांना मोफत सेवा दिली जाईल. आपल्याला आंबळ जवळ पडतं पण पारवळा देखील तेवढं अंतरावरती आहे, तर आपण या निशुल्क सेवेचा फायदा घ्यावा. आमच्या कृतीने ते चांगलं करता येईल गावासाठी ते आम्ही करतो. मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करून शेती मोजणं हा जो गणित शिकवताना आपण त्रिकोण चौकोन वर्तुळ यांनी क्षेत्रफळ मुलांना शिकवतो, पण तेच शेत मोजता येत नाही अनेक लोकांना. हे कौशल्य मी प्राप्त केलं आणि मी विनामूल्य सेवा अगोदरी दिली आणि याच्यापुढेही देत राहील. म्हणजे आपल्या ज्ञानाचा फायदा गावातील लोकांच्या 2 पैसे वाचवण्यासाठी हा कसा करता येईल त्यात यावं आणि आपल्याला संकलित करावं. आजच्या या नृत्य सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय आचार्यसाहेब प्राध्यापकजी पाटील सर, शिवाजी सिनियर कॉलेज उपप्रांतारी म्हणून ते कार्यरत आहे. या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. ते सत्कार देखील नियुक्तीनंतर ते माझे मित्र केंद्रीय शास्त्राचे उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले एल एम पाटील सर. या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गटाचे दिग्व सदस्य डॉक्टर प्रवीण पाटील, मुख्याध्यापक दीपक नावरकर, पवन लोहारकर, राजेंद्र पाटील, उपस्थित असलेले मान्यवर बंधू भगिनी, परिवर्तन संस्थेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बालमित्र, खरोखर आजचा दिवस पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा आहे. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके 1936 ची ही दिवाळी विक्रम संवत सांवत्सरिक वर्ष 2071 चा सुरुवातीचा दिवस, जैन संवत 2541 चा प्रारंभ, आपल्या धार्मिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून शुभ मुहूर्त जे 3.5 आहेत त्यापैकी अर्धा मुहूर्त आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योगायोगाने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 46वी पुण्यतिथी. आपला सगळ्यात हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ, तो हिंदू धर्माचाच म्हणता येणार नाही,
तर संपूर्ण जगाला बंधनी ठेवलेला भगवत गीता त्याप्रमाणे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीता प्रकाशात आणून संपूर्ण ग्रामीण विभागाचा लहान लहान खेड्यांचा विकास केला. अशा या राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना त्यांच्या 46व्या पुण्यस्मरणानिमित्त मी विनम्र अभिवादन करून माझ्या मनोगता सुरुवात करतो. खरोखर आजचा दिवस फार मोठा भाग्याचा आहे. एक लहान गावात महान कार्य चाललेलं पाहून मला अतिशय आनंद होत आहे. अगदी एक वर्षापूर्वी म्हणजे अगदी शैक्षणिक बांधिलकी जपत आज सुद्धा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली की विनामूल्य ते शेतमोजणी करायला तयार आहेत, कुणी यावं आणि विनामूल्य या गावातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म किंवा कोणत्याही प्रकारचे काम असेल तर ते करायला तयार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जर गणितासाठी अभ्यासिकेत किंवा स्पर्धा परीक्षेसाठी किंवा शाळेत मार्गदर्शनासाठी बोलावलं तर ते केव्हाही तयार. असं हे सेवाभावी व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे जबाबदारीने निष्ठेने भक्तशीरपणे उत्तम प्रकारे सेवा पदावर निवृत्त झाले. सर आपको कुर्सी नहीं मिली इसका कुछ गम नहीं, लेकिन इज्जत इतनी मिली जो कुर्सी से कम. कारण सेवा ज्येष्ठतेमुळे ते मुख्याध्यापक होऊ शकले नाही, उपमुख्याध्यापक होऊन ते निवृत्त झाले. म्हणून मी या सेवा त्याचप्रमाणे आपले अण्णा साहेब यांची पाठवली. ते आता 31 मेला निवृत्त होत आहे उपप्राचार्य पदावरून, तेही मुख्याध्यापक उपप्राध्यापक होऊ शकत नाही. पण पदावरच कार्य अवलंबून असत असं नाही. हिरा कुठेही ठेवला तरी तो चमकतो झळकतो त्या पुन्हा होत असं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून इथले मंडळी, इथले विद्यार्थी, इथले ग्रामस्थ, आपले तरुण तरणदार असं व्यक्तिमत्व डॉक्टर प्रवीण पाटील दोन-तीन वेळा समारंभात त्यांच्याशी माझा परिचय झाला की दीपवर ते सदस्य म्हणून आले. मला वाटतं या ठिकाणी दिराळी जवळचे फार जुने आमच्यावरचे संतोष बळीराम पाटील ते मला वाटतं. तर त्यानंतर खूप म्हणजे परिवर्तन झालं बंधूंनो आणि भगिनींनो. आपली संस्कृती फार मोठी आहे. आपण म्हणतो माझी संस्कृती, माझे आजोबा, माझे पंजोबा, पण आपण काय आहोत याच आत्मचिंतन परीक्षण करण्याची वेळ आली. आपल्या देशाची प्रगती पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही, याला कारण मूल्यांचा होत असलेला राग. मूल्य ढासळत चाललेली आहे आणि ती आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून रुजवायची आहे. मूल्य म्हणजे काय? जगण्याची पद्धती. आज त्याचाच अभाव आपल्याला दिसतो आहे. माफ करा, या ठिकाणी जर एखाद्याने कुणी विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा तरुणाने सांगितलं की 10 मूल्य कोणती तर मला खूप आनंद. मूल्यच माहीत नाही. मूल्य स्वीकारण्याआधी त्याच्या पायऱ्या महत्वाच्या आहेत. जाणणे, वाटणे आणि करणे. मूल्य समजा खरे बोलावे, प्रामाणिकपणे वागावे, मेहनत केली म्हणजे यश हमखास असतो. जाणलं वाटणं की मी मेहनत केली पाहिजे हे वाटणं जाणं आणि करणं म्हणजे प्रत्यक्ष ते आचरणात आलं पाहिजे, मेहनत करेल आणि यश मिळेल. या ज्या गोष्टी आहेत या बालपणापासून कुटुंब या विद्यापीठाचा कुलगुरू कोण असेल तर आई. आईपासूनच बाळ शिकत, सवरत, मोठं होत, झळकत, चमकत, लौकिक प्राप्त करत. आपण पुराण काळापासून जरी गेलो तरी कौशल्याने राम घडवला की तो मर्यादा पुरुषोत्तम झाला. यशोदेने कृष्णाला घडवलं तर जगत बंद ठरलं. जिजाऊने शिवाजी राजाला घडवलं ते हिंदी स्वराज्याचे संस्थापक झाले. पुतळाबाईने मोहनला घडवलं तो महात्मा झाला.
पार्वताबाई ने बाळाला घडवलं ते लोकमान्य ठरलं। आधुनिक काळात दुसरे यशोदेने श्यामला घडवलं ते साने गुरुजी झाले। भोलेश्वरीने नरेंद्राला घडवलं स्वामी विवेकानंद। असे हे संस्कार आपल्या घरातून आईकडून वडिलांकडून कुटुंबियांकडून होत असतात। याच्यासाठी संस्कारासाठी एक महत्वाची गोष्ट आहे, चेंजर मस्ट चेंज हिमसेल्फ। अगोदर संस्कार शिकवले जात नाही ते ग्रहण करावे लागतात आणि ते आपल्या आचरणात। काही वेळा मित्रांनो असं काही घडतं, एखादा मनुष्य काटकसर करायला लागतो, ज्याने पोरे बिडी शिर गायलंय तुला मी का बर आपटी वाचन एक काडी वाचन पोरग पाहत असतो बाप आपली मुली ओढतो तो चुलीत जातो मुली शिरगवतो दोन जुडक्या उदर मारून घेतो अरे बाप ओढत का आणि मग तो बापाला देतो बाप मुष्टी बडी आनंदाने पाहत। संस्कार सांगितलेले होत नाही, संस्कार आपल्या अगोदर आपल्या अंगी बांधवावे लागतात तर आणि तरच रुचतात। बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्याच्यासाठी आपणाला एका आदर्शत्वाची गरज असते। आपल्या भारतामध्ये विचारवंत खूप आहे, बोलायला सांगितलं तर तासन तास उपदेश करते पण कृती आणणारे फार थोडे। आज भारताला जी गरज आहे, प्रत्येक शहराला खेड्याला जी गरज आहे, साधू संतांसारख्या आचारवंतांची। हजार विचारांपेक्षा एक आचार सर्वश्रेष्ठ असतो, मनभर कृतीपेक्षा उक्तीपेक्षा गणभर कृती श्रेष्ठ असते। आधी केले मग सांगितले, तुकाराम महाराज सांगून गेलो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले। मी त्याच्यात थोडीशी दुरुस्ती करू असं म्हणेल, बोले तैसा चाले नव्हे चाले तैसा बोले त्याची वंदावी पाहू। अगोदर तुम्ही करून दाखवा निश्चितपणे लोक आपल्या मागे येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला हा पल्ला विद्यार्थ्यांनी अभ्यास करून गाठायचा आहे। यशस्वी जीवनाची पंचसूत्री जर आपण अंगीकारली तर कोणत्याही परीक्षेत अपयश कधीही येणार। जिद्द, चिकाटी, दृढ आत्मविश्वास, नियमित अभ्यास आणि अपार मेहनत जर आपल्या ठाई असली तर कोणतंही यश आपल्याला साध्य किंवा मिळवल्याशिवाय संपादन केल्याशिवाय आपण राहणार। यासाठी मित्रांनो आपल्याला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आज आपले पालक फार सोयी सुविधा आपल्याला देत आहेत। 50 वर्षापूर्वी जर आमच्या काळ आणि तुम्ही फार भाग्यवान विद्यार्थी मित्रांनो की आपले पालक आपल्याकडे जास्त लक्ष देत आहेत अर्थात फक्त सोयी सुविधाच्या केवळ। कारण जे पालक शेतात जाऊन आपलं पीक केवढं वाढलं कसं वाढलं त्याला खत किती दिलं पाहिजे पाणी किती दिलं पाहिजे मशागत किती केलं पाहिजे औषधाची फवारणी कशी झाली पाहिजे हे फक्त एका वर्षाच्या पिकासाठी इतकं लक्ष देतात। पण आपले ही जिवंत संपत्ती मुलगा काय करतो कुठे जातो किती अभ्यास करतो कोणाबरोबर फिरतो कुठे कसा वेळ घालवतो टी व्ही घरात किती पाहतो याच्याबद्दल चौकशी किती वेळ करतात। 8 तास शेतात व्यवसायात राबणारा पालक मुलाची 8 तास तरी चौकशी करतो का? 8 तास तरी त्याच्याशी गुजगोष्टी संवाद साधतो का? हा एक आत्मचिंतनाचा विषय। फर्स्ट डिझर्व देन डिझाईन, अगोदर आपण पात्र ठरा मग आपोआप तो विद्यार्थी की अनुयायी त्या दृष्टिकोनातून कार्य करत आहे। त्या ठिकाणी तरुणांची फार मोठी फळी निर्माण झालेली आहे। त्या दृष्टीने मी त्यांना एक मार्गदर्शन करताना थोडस सांगेल की जीवनामध्ये यशस्वी जीवनाचे जर त्रिसूत्र असेल तर वेळ, व्यवहार आणि शिस्त। वेळ, वेळेचं महत्व फार फार मोठं आहे। 1 दशांश सेकंदाचं महत्व पीटी उषाला विचारा की जिला ऑलिम्पिक मध्ये पदक गमवावं लागलं। 1 सेकंदाचं महत्व अपघातातून बजावलेल्या व्यक्तीला विचारा। 1 मिनिटाचं महत्व मुंबईतल्या लोकल चुकलेल्या प्रवाशाला कर्मचाऱ्याला विचारा। 1 तासाचं महत्व
एकमेकांची वाट पाहत असलेल्या प्रियकर प्रियशीला विचारा. एका दिवसाचं महत्व वृत्तपत्राच्या संपादकाला विचारा, कारण आजचे पेपर उद्याची रद्दी होते. एका महिन्याचं महत्व गरोदर महिलेला विचारा, एक क्षण ती विचारली की माता कशी झाली. आणि एका वर्षाचं महत्व परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला विचार. असं या जीवनात वेळेचं फार महत्व, एक दशांश सेकंदापासून तर एका वर्षापर्यंत. वेळ, टाइम इज मोर दॅन मनी. आपण नेहमी म्हणतो टाइम इज मनी, नाही, मोर दॅन मनी. कारण गेलेला पैसा आपण परत मिळवू शकतो, पण गेलेली वेळ, मागचं वर्ष, मागचा काळ, मागचा सेकंद, मागचा तास कधीही आपण मिळवू शकत. व्यवहार, व्यवहार म्हणजे नुसता आर्थिक व्यवहार नाही, तर तिच्या चालणं, बोलणं, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, या सर्व गोष्टी व्यवहारामध्ये येतात. अंथरून पाहून पाय पसरणे किंवा गरजा मर्यादित ठेवून आपला विकास करणे, किंवा आपण यशवंत झालो तर गुणवंत आहोत का याची खात्री करणे. हे आवाज करण काम नाही, सत्त्याण्णव मार्क आज इंग्रजी भेटण्यासाठी बोरण काम नाही मित्रांनो, त्याच्यावर नाही चालणार. तुमच्या 97 गुणाला समाजात किंमत नाही. तुम्ही समाजात कसे वागता, कसे बोलता, ज्येष्ठांचा किती आदर करता, इतरांशी कोणत्या भावनेने वागता, ते आपल्याला आपल्या कृतीतून आचरणातून सार्थ सिद्ध करायचे. आणि शिस्त, शिस्त तर फार महत्वाची. साता समुद्रापली पडून मूठभर इंग्रजांनी केवळ शिस्तीच्या जोड्यावर आपल्या खंडप्राय असा हिंदुस्थानावर 5-10-50 नाही तब्बल 150 वर्ष राज्य केलं. फक्त शिस्तीच्या जोरावर जनक होती, रुमाब होता, वचक होता, धाक होता. ही शिस्त आपल्याला जीवनात प्रत्येक गोष्टीत आहे. काही नाही, शिस्त म्हणजे काय, एक 2-3 शब्दात मी सांगू शकेन. जेव्हाच्या तेव्हा, जेथल्या तेथे, ज्याच त्याला. कोणतीही गोष्ट जी करायची असेल ती जेव्हाच्या तेव्हा केली पाहिजे. आज करू, उद्या करू, परवा करू, नाही, करू मोकळं व्हायचंय. जे काम करायचेच आहे ते कल नाही, आज नाही, अभी. कबीराच्या दुआचा सर्वांना माहित आहे, कल करे तो आज कर, आज करे तो अभी. जेथल्या तेथे जी गोष्ट करायचे जिथे आहे तिथं. घरातली कोणतीही वस्तू आपल्याला ठेवायची असेल, अमुक ठिकाणी वस्तू तिथे सापडली म्हणजे सापडलीच पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतो आपण की वस्तू ठेवतो कुठे आणि शोधतो वेगळ्याच ठिकाणी. त्याच्यामध्ये वेळ जातो, मानसिक ताणतणाव निर्माण होतो आणि त्याचबरोबर शक्तीही खर्च होते. पण आता जर कोणाला सांगितलं की ती वस्तू हो त्या ठिकाणी कपाटाच्या तिसऱ्या कणात उजव्या बाजूला वर ठेवलेली आहे, तर एका मिनिटात नाही 10 सेकंदात ती वस्तू सापडते. जेव्हाच्या तेव्हा जेथल्या तेथे आणि ज्याच त्याला, ज्याचं श्रेय असेल ते त्याला दिलं पाहिजे. आज परिवर्तन ग्रामीण संस्थेने खरोखर त्याचे श्रेय त्यांना द्यायला. एका महिन्यात फार मोठं काम त्यांनी, डोंगरा एवढं काम उभारलेलं आहे. अनेकांनी या कार्यात फार मोठा आर्थिक सहभाग केलाय, तन मन धनाने या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. त्यामुळेच ही एवढी प्रगती होती. यशस्वी जीवनामध्ये आता जवळजवळ 15-9 तरुण या ठिकाणी अभ्यासिका आणि इतरांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून लागलेत. आणि केवळ पैशानेच नोकरी मिळू शकते असं नाही, तर मेहनतीनेच तर मिळू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपल्याला मिळालेलं कोणतंही काम प्रामाणिकपणाने, जबाबदारीने, निष्ठेने, वक्तशीरपणे उत्तम प्रकारे करा. मग देशाचा विकासही दूर नाही आणि आपली प्रगती देखील दृष्टी कक्षात येईल. या यशस्वी जीवनासाठी आपण जर अंगीकारलेली सूत्र पाळली तर व्यक्तीचा विकास व्हायला सगळ्यात मोठी आवश्यक गोष्ट असेल तर समाज. समाज 3 अक्षरांचा शब्द, याची व्याख्या करायची असेल तर त्या 3 अक्षरातच ते दिलेले आहे. स म्हणजे सहकार्य, मा म्हणजे माधुर्य आणि ज म्हणजे जवळी.
ज्यांचं एकमेकांना सहकार्य आहे, मदत आहे, धीर आहे, पाठिंबा आहे, प्रोत्साहन आहे, प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे, माधुर्य, मधुर वासन, अगदी विनम्रपणे, आदराने, प्रेमाने, गोड बोलून काम करण्याची प्रवृत्ती, आणि ज म्हणजे जवळीक, आत्मीयता, आपुलकी, आस्था, जिव्हाळा, प्रेम, अशा या तिन्ही गुणांनी समाज बनत असतो आणि आपला जो विकास होत आहे तो केवळ समाजाच्या माध्यमातून। समाज जर नसता तर आपण जे काय आहोत ते कधीही बनू शकणार नाही। समजा मूल जन्माभाऊ आपण त्याला रानात वनात गुहेत कुठेतरी ठेवून दिलं तर आज ते मूल तसंच राहील, त्याच्यावर संस्कार वन्यजीवांचे। मग या समाजाशी नाळ आपण काय म्हणली पाहिजे, सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपण प्रयत्न करणार पाहिजे। कोणत्याही माध्यमातून ती आपण जोपासना करू शकतात, जपू शकतात, तराने, धनाने, मनाने, सदिच्छेने, प्रेरणेने, प्रोत्साहनाने। आता जयंत पाटील सरांच्या बोलण्यातून एक भाग आला की प्रगती जर होत असेल तर ते वाईट वाटून घेऊ नका। मित्रांनो, पुत्र्याला गती आणि मानवाला प्रगती सहन होत नाही। आता दृश्य दिसतं माहित नाही, पण मी लहानपणी पाहिलेलं आहे की मोठा आली की कुत्र अगदी त्या मोठाही मागे धावतो, जवळजवळ 10-15 नाही 50 मीटर पर्यंत धावू शकतो, त्याला गती सोड झाले आपल्यापेक्षा काय जातं। तसं मानवाला प्रगती सोडते, याच्या मुलगा कसा होतो, याच गावाचा कसा होतो, परिवर्तनाचा त्या जातो, दीपक गावकर सरांच्या शाळेतच मुलगा कसा होतो, ती शाळा कशी आदर्श आणि नंबरची आहे। तर ती प्रगती कोणालाही प्रगतीसाठी प्रोत्साहन द्या, त्याच्या यशाचे कौतुक करा आणि ती संस्कृती या परिवर्तन संस्थेने जपली। या ठिकाणी तब्बल 21 जणांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आलेला। मित्रांनो, ही सामाजिक बांधिलकी जपाल करत समाज आपल्याला मानेल यासाठी काही करू नका। दान द्या, मान आपोआप मिळेल, सेवा करा, मेवा आपल्याकडे चालू येईल, मन द्या, धनाची कमतरता राहणार। मित्रांनो, बरंच काही सांगायचं आहे पण वेळेचं बंधन मला पाळायचं आहे। एक छोटीशी दोन गोष्टी सांगतो, एक फक्त दोन वाक्याची गोष्ट आहे। एक म्हातारी होती, ती बालपणीच वाढली। आता तुमच्या मनात प्रश्न येईल की म्हातारी होती तर ती बालपणी कशी वाढली, आणि बालपणी मिळाली तर म्हातारी कशी झाली। मित्रांनो, जन्मदाते तर कुत्र, मांजर, गाढव यांच्या पिल्लांना सुद्धा मिळतात, पण संस्कारदाते माता पिता फक्त काही भाग्यवान तरुणांनाच मिळतात। तर व्यक्ती किती जगला याच्यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे। परवा ते ग्रस्त मला भेटले, साधारण 1980 आसपास ते असावे। मी त्यांना विचारलं होतात की तरुणांना राजवण्याला उत्साह आणि आजही त्यांची मेहनतीची तयारी वगैरे पाहून मी जरा चक्रावलो आणि विचारलं बाबा तुमचं वय का, त्यांनी सांगितलं 4 वर्षे। 4 वर्षे हो म्हणे सर, खरंच माझं वय 4 वर्ष आहे। नाही म्हटलं बाबा त्यानं, नाही म्हणे खरंच 4 वर्ष आहे बाप। आपली चूक कबूल करायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो। चूक होणं फारस महत्वाचं नाही, ती चूक कबूल करणं आणि ती पुन्हा होऊ न देणं हे फार महत्वाचं आहे। म्हणजे कसं काय बाबा, म्हणे पा 75 वर्षापर्यंत मी माझ मला या वर्तुळाच्या परिघा पलीकडे मी कधी गेलो नाही। माझे संपत्ती कशी वाढेल, शेती कशी वाढेल, घरदार कसं चांगलं होईल, बंगला कसा होईल, गाडी कशी येईल, इतर दागिने सोनं नाणं कसं येईल, बस 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 बस, माझा मुलगा कसा पुढे जाईल, हे सर मी माझ्या मला याच्या पलीकडे मी कधी गेलो नाही। पण वयाच्या 76 वर्षी मात्र मला वाटायला लागलं की आपण जे काही झालो ते या समाजामुळे झालो, इतरांमुळे झालो, इतरांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे, आणि ते मी गेल्या 4 वर्षापासून इतरांसाठी काहीतरी करतो आहे। माझ्या बुद्धीप्रमाणे, शक्तीप्रमाणे, भक्तीप्रमाणे, नीतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे, विचारांप्रमाणे, आणि म्हणून मी माझ्या वय 4 सांगितलं।
आणि ज्याच्यासाठी ते दोन ओळीच्या गोष्टीचा संदर्भ दिला की म्हातारी होती ती बालपणीच वाढली म्हणजे काही न करता म्हणजे ते बालपणच म्हणा की ज्याप्रमाणे 79 वर्षाचा गृहस्थ म्हणतो की माझं वय 4 वर्ष आहे त्याप्रमाणे म्हातारी म्हणजे नुसतं खाणं पिणं झोपणं म्हणजे जीवन नव्हे हा त्या गोष्टीचा मतीचा अर्थ आहे. बऱ्याच वेळा काय असतं आपलंच आपलं जवळ असतं पण ते आपल्याला समजत नाही कळत नाही वळत नाही आपली बुद्धी चालत नाही असं काहीतरी किंवा तरी कधीतरी कसं तरी घडत असत. दोन मूर्ख होते बड्या मुलांना तर तो एक मूर्ख दुसऱ्याला काय म्हणाला की म्हणे मी तुला प्रश्न विचारतो फक्त 3 प्रश्न विचारतो त्याची तू उत्तर माझ्या या पिशवी मध्ये जर काय आहे हे जर तू ओळखलं तर सर्व अंडी तुझी ती किती आहेत हे जर तू सांगितलं बेटा म्हणे तर 10 अंडी तुझी आणि ती कोणत्या प्राण्याची आहे हे सांगितलं तर कोंबडी सुद्धा तुझी. अरे रे 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 कारण फार कठीण प्रश्न विचारून टाकते एकापेक्षा एक कठीण प्रश्न नाही उत्तर देता येणार मला. अरे तू असं काहीतरी क्लू तर दे संकेत तर दे उत्तरासाठी तुझा प्रश्नच काय विचारतो. फार मित्रांनो प्रश्नाचंच उत्तर पण त्याला कळलंच नाही. अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात की ज्या आपल्या लक्षात येत नाही त्याच्यासाठी आत्मपरीक्षण हवं चिंतन हवं मनन हवं सूक्ष्म अवलोकन हवं बहुश्रुतता हवी पर्यटन हवं ठिकठिकाणच्या कार्यक्रमावर उपस्थित देऊन तिथले विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा म्हणजे यश पूर्ण. या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य नृत्य शिक्षकाला परिवर्तन संस्थेने बोलावलं आपणाशी तगूच 2 शब्द बोलण्याची संधी दिली हे मी माझं भाग्य समजतो. आजचा दिवस खरोखर माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस असा ठरेल या दृष्टीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आज 1936 ची दीपावली आणि विक्रम संवत 1971 आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं प्रगतीचं आनंदाचं उत्कर्षाचं भरभराटीचं समाधानाचं द्यावं आणि जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सर्वांना यशोधारी ठरवो हे परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना करतो. आणि एक काही ना काही फुलाची पातळी किंवा या ज्ञान यज्ञामध्ये थोड्याशा माझ्याही समीरा असाव्यात. अगं हा जो नंदादीप यांनी तेवढ ठेवलेला आहे त्या नंदादीपामध्ये समयमध्ये माझेही थोडस तेल असावं म्हणून अल्पस्वल्प मदत म्हणून रुपये 5,000 मात्र त्या धनादेश मी परिवर्तन संस्थेचा पदाधिकारी अध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडे सोपवतो त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे योगदान धनादेशाच्या माध्यमातून आहे त्यांनी तो बँकेत जमा केल्यानंतर घेऊ शकेल. सरांचं योगदान मिळालेलं आहे परंतु त्यांच्या मुलाने मागच्याच वर्षी 5,000 देणगी दिलेली आहे म्हणजे त्यांचं योगदान आपल्याला इथं दिसत आहे त्याबद्दल त्यांचं मी व्यक्तिशः धन्यवाद. आपण माझे विचार शांततेने आस्थेने लक्षपूर्वक ऐकून घेतले खूप आनंद वाटला अभिमान वाटला असं काही जाणवलं नाही की बघ मी भाषण कारण बघत्याने पथ्य जरूर पाळ अशी 2 पथ्य आहेत की त्याला काय सांगायचं आहे ते दिलेला वेळ सांगता आला पाहिजे मग तो मिनिटाचा 2 मिनिटाचा कालावधी असेल किंवा 1 तासाचा कालावधी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याने तिथपर्यंतच बोललं पाहिजे जिथपर्यंत श्रोते ऐकतात. श्रोते चिरबुळ करायला लागले की त्याने आवडतं घेतलं पाहिजे तुमचं माईक हातात आला म्हणून बोलत राहायचं इकडे मुलं काय करतायत तिकडे ते काही गप्पा मारतायत तिकडे दुसरे काही करतायत असं नको. हे 2 पथ्य आयुष्यात बघताय त्याने पाहिले तर अधिक बरोबर पुन्हा एकदा परिवर्तन संस्थेला आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मनपूर्वक आभार जय महाराज. आपल्या या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल आभार. एक शेवटचं अध्यक्षीय वाचन आपण आता शेवटी घेणार आहोत. त्यापूर्वी फक्त 3 सत्कार या ठिकाणी महत्वाचे राहिलेले आहेत त्यामध्ये प्रथम मोहित
अपने जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉक्टर प्रवीण पाटील, अपने हायस्कूलचे मुख्याध्यापक नावारकर सर, हे परिवर्तन संस्थेचे सर्व पदाधिकारी, गावातले सर्व ग्रामस्थ, नोकर वर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज ही जी परिवर्तन संस्था आपल्या गावामध्ये सुरू आहे, तिचं काम जर आपण पाहिलं तर एका वर्षामध्ये 13 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, त्यात अतिशय गौरवाने आणि अभिमान वाटतो असं एक आपल्याकडे RTO म्हणून पहिल्यांदा ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचंही मी अभिनंदन करतो। आणि माणसामध्ये जिद्द असेल तर माणूस कोणत्या पदावर जाऊ शकतो, जे RTO झाले ते धुळ्याला मी त्यांना पाहिलं, त्यांचा डिप्लोमा धुळ्याला त्यांनी केला, अनेक वेळा माझ्याकडे ते आले, त्यावेळची त्यांची परिस्थिती असं मला स्वतः पण वाटत नव्हतं RTO पर्यंत पोहोचतील, पण नंतर त्यांची जी जिद्द होती ती जिद्द त्यांना RTO पर्यंत घेऊन गेली। आणि आज RTO झाल्यानंतर गावामध्ये अशा प्रकारचा अधिकारी कोणी नव्हता, तर आम्हाला आम्ही अभिमानाने सांगतो की अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे। यात सर्व योगेश पाटलांचं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। मित्र, ही जी अभ्यासिका आपण सुरू केली आणि गावातले अनेक तरुण नोकरीला लागले आणि कोणत्याही एक रुपयाने त्यांना नोकरी भेटली। आता जी विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय राजे साहेब आमची एका संस्थेची मीटिंग त्यांनी बोलवली। सर्व संस्थेचे जवळ 3 ते 4 हजार कर्मचाऱ्यांची मीटिंग होती आणि राजे साहेबांनी तेव्हा सांगितलं आणि त्याचवेळेला आपलं खासदारकीचं इलेक्शन चालू होतं, राजे साहेब असं मीटिंगमध्ये बोलले की बा सर्वेकडे आता नमोनमो चालू आहे आणि 18 ते 25 वयोगटातील मुलं हे जे नमोनमो करतात तर याच्यावर काय कोणाकडे काही उत्तर आहे का? आणि सर्व संस्थेचे 3-4 ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कर्मचारी होते आणि मग मी तिथं आपल्या या परिवर्तन संस्थेच्या माध्यमाने मला थोडी स्फूर्ती होतीच अगोदर आलेली आणि दयासाहेबांनी जेव्हा आवाहन केलं तेव्हा मी स्वतः उभा राहिलो आणि मग मी दयासाहेबांना सांगितलं की तुम्हाला हे जे 18 ते 25 वयोगटाची मुलं आहेत यांना रोखायचं असेल दाई साहेब, तर आपल्याला अशा प्रकारची जर तुम्ही एक अभ्यासिका सुरू केली तर नक्कीच त्या मुलांना फायदा होईल आणि त्या मुलांच्या तोंडातून नरेंद्र मोदींचं नाव जवळजवळ गायब होईल। एका शब्दावर दाई साहेबांना माझी कल्पना आवडली, आपल्या गावाची सर्व माहिती मी त्यांना सांगितली की इतके तरुण आमच्या गावाला लागले, दाई साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि सांगितलं सर तुम्ही कुठं सुरू करता मला एवढं सांगा। मग आम्ही फागण्याची निवड केली, विंचूरची निवड केली आणि कापडण्याची निवड केली आणि मग दाई साहेबांनी मला सांगितलं सर जेवढा खर्च असेल तेवढा अभ्यासचा खर्च करा, तुमच्या एवढ्या लहानशा गावात तुम्ही एवढे मुलं लागले असं सांगतायत, तर आम्ही जवळजवळ प्रत्येक गावाला 1 लाख 1.25 लाख पर्यंत खर्च केला आणि त्या तिघही गावांना आम्ही अभ्यासिका सुरू केल्या। इतका मुलांचा प्रतिसाद तिथे भेटतोय, मुलं अभ्यासाला येतात आणि दाई साहेबांचे चिरंजीव आमचे चेअरमन आदरणीय कुणाल बाबा जे आता आमदार म्हणून निवडून आले, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले, भाजपचा एक तगडा उमेदवार होता परंतु विद्यार्थ्यांनी हे तीळ गावामध्ये अतिशय चांगले मतदान भेटलं आणि त्याचा ज्यांना जो 50,000 लीड त्यांना भेटला त्याच्या अभ्यासिकेचा देखील मोठा फायदा ते विद्यार्थ्यांच्या रूपाने राजे साहेबांना भेटला। मला त्यांनी आता इलेक्शन नंतर जेव्हा मी भेटायला गेलो सर तुम्ही जी कल्पना मांडली त्याचा आपल्याला अतिशय चांगला फायदा झाला आणि प्रत्येक गटात त्यांचा आता अशा प्रकारची अभ्यासिका सुरू करण्याचा विचार त्यांनी मला बोलून दाखवला। इलेक्शनच्या अगोदर 10,000 प्रॉम्प्लेट छापा लावल्या आणि प्रत्येक गावामध्ये त्या प्रॉम्प्लेट आम्ही वाटल्या की आम्ही प्रत्येक ठिकाणी अभ्यासिका सुरू करू, इतका परिणाम त्या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांवर झाला आणि विद्यार्थी जो तो जिकडे तिकडे पंजा करायला लागला आणि तो नवनवे शब्द त्या विद्यार्थ्या तोंडातून चालला गेला, कारण विद्यार्थी धुळ्याला यायचे अभ्यास करायला।